अगं आतापर्यंत ही मुलगी होती, आता हिचा बापही आलाय. अगं बाई, म्हणजे तुझं घर म्हणजे अगदी धर्मशाळाच झालीये. बघ ना, आता आंबावली लॉज म्हणून नाव ठेवलं ना तरी मला आश्चर्य नाही वाटणार. शर्मे, पण तू सांग ना स्पष्टपणे, तुझ्याही घरी मुलं आहेत? अगं सांगितलं का माझ्यावरच रागावतात. अगं पण तू का सहन करायचं? तू काही कमी केलेस का? रिषभला नाही का सांभाळलं? ग हे तर कधीच निघत नाही यांच्या तोंडून. मी बोलते भाऊजींशी, मी त्यांना स्पष्टपणे सांगणार आहे. तुमचं हे आता अति होते. माझ्या बहिणीला खूप त्रास होतो याचा. नको नको ताई, तू नको बोलूस. मी बोलते, बघते. आता हिला आणि हिच्या बापाला ना घरातून बाहेर काढावंच लागेल. चल बाय. वहिनी, भाऊजी तुम्ही? हो, म्हणजे मी चहा करतो ना, तुम्ही घेणार असाल तर आलं टाकून करतो मस्तपैकी. कोण कोण करणार आहे? मी. अहो माझ्या हातचा चहा पिऊन तर बघा. मी? नाही, मला नको चहा, मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला हवा असेल तर मी कुकला सांगते ना, तो बनवून आणेल तुमच्यासाठी. तुम्ही नका जाऊ किचन मध्ये. बरं बरं, मी बाहेर बसतो. अरे हो, नाहीतरी सिड्याला गोष्ट सांगायचीच आहे. येतो. सिड्या? वंडरफुल मिस्टर दिवाकर, व्हेरी नाईस प्रोजेक्ट रिपोर्ट. ऍक्च्युली सर, हे सगळं ऋषभ सरांनीच केलंय. व्हेरी गुड, टू द पॉइंट, वेल डन ऋषभ. थँक्स पॉप्स. ऋषभ, आता फक्त एकच गोष्ट बघायची राहिली. आपण जे फिगर्स टाकलेत ते परमिटेड फिगर्सशी अलाईन होतात की नाही तेवढं बघायचं आहे. ओके पॉप्स. सुमित्रानं ते लायसन्सचे पेपर मला बघू सुद्धा दिले नाही, सरळ ऋषभच्या हाती दिले. ओके, आय जस्ट गेट देम. अरे बैस बैस, तू कशाला जातोस? मंगेशला पाठवा. मिस्टर दिवाकर, आपल्या वायनरीचे मालक खानविलकर यांची अपॉइंटमेंट घ्या आणि तुम्ही दोघं जाऊन भेटून या. यस सर. मंगेश, माझ्या टेबलावर एक फाईल असेल, ती घेऊन या ना प्लीज. ठीक आहे सर. पण पॉप्स, तुम्ही पण या ना मिस्टर खानविलकरला भेटायला. माय सन, आय थिंक यू पीपल डोंट नीड मी नाउ. येस, मला असं वाटतंय की हे सगळं आता तू स्वतंत्रपणे हँडल करावंस. बट पॉप्स. अरे डोंट वरी, तुझ्या बरोबर मिस्टर दिवाकर आहेत. सर ऍक्च्युली ऋषभ सर केपेबल आहेत ते हँडल करायला, अर्थात मी असेन त्यांच्या बरोबर. सर ही घ्या फाईल. अरे ही कुठली फाईल आणलीस? ती दुसरी फाईल आहे ना, ती घेऊन ये. टेबलावर तर ही एकच फाईल होती. असं कसं होऊ शकतं? अजून एक फाईल आहे तिकडे, जा नीट शोध. दिवाकर तुम्हाला आठवतं ना, तुम्ही आला होतात आणि मी एक फाईल वाचत होतो. नाही ऍक्च्युली मी नाही रजिस्टर केलं, आय एम सॉरी. वेल पॉप्स, मी स्वतः जाऊन चेक करून येतो. अगं तू तू इथे काय करतेस? तुलाच भेटायला आले होते. ओ रिअली, काय झालं? एक सांगायचं होतं. सांग ना. त्याच काय आहे? हॅलो. हाय सर, मी तुमच्या केबिन मध्ये. मी थोडासा आगाऊपणा केलाय. चल आता काहीतरी नवीन सांग. मी नाही सांगत, जा. प्रॉमिस. तू किती वाईट आहेस रे. चल आता लवकर सांग, एक फाईल शोधायची. पॉप्स थांबलेत. बरं बरं, मी रॉनीला भेटले. ओ सो असं काय बोलतोयस? मी त्याला भेटून तुझ्याबद्दलच बोलले. रॉनी आता तुझ्या रिहर्सलच्या वेळा ऍडजस्ट करणार आहे आणि तू रॉक बँड सोडणार नाहीयेस. तू हे सगळं कशाला करतेयस? कारण मला माझ्या मित्राची काळजी वाटते. तुला माझी काळजी ऐकून खूप बरं वाटतं. पण मी तर रॉनी बद्दल बोलतेय. तो बिचारा मला सांगत होता ऋषभ नसेल तर कोण गाईल, खूप अपसेट होता. हो का? आहे ना तुझी ती यल काय ते उभं हट्टीकर. बघ ती गायली तर तुझी संधी हुकेल. ओ रिअली,
तिच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी काय? सगळ्या ऑपॉर्च्युनिटी सोडीन. हे काय ऑफिसमध्ये मुलींना डोळे मारण्याचा पगार देतात तुला? आंबवली ग्रुप ऑफ हॉटेल्स अँड वायनरीज. चल आता मला एक फाईल शोधायची आहे माझ्या कॅबिनमध्ये, मी येतो. ऑलराईट. बरं, काका आहेत आतमध्ये? हो आहेत ना, भेट त्यांना. बेटा राजाला म्हणाला की तू जर माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीस तर तुझ्या डोक्याची शक्ल करीन मी. काका, शक्ला म्हणजे काय? शक्ल म्हणजे डोक्याचे बारीक बारीक तुकडे. काका, जर आपल्या डोक्याचे बारीक बारीक तुकडे केले तर आपण मरून नाही का जाणार? हे बरोबर आहे पण एक्सक्यूज मी, या अशा गोष्टी सांगू नका यांना. वहिनी अहो, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मुलं खूप एन्जॉय करते. आपल्या लहानपणी आपण याच गोष्टी ऐकल्या होत्या, विक्रम वेताळ्याच्या, नाही का? माझ्या लहानपणी? नाही 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 बाबा, मी अशा गोष्टी नाही ऐकल्या. मला वाटत की लहानपणी लहान मुलांना याच गोष्टी ऐकवतात. नाही, नंतर मुलांना भीती वाटते आणि सीत सीत तर रात्री झोपेतून घाबरून उठतो. मम्मा. हो कर, म्हणूनच हा इतका पेद्रू आहे. तुम्ही याला खूप प्रोटेक्ट करता म्हणून हा पेद्रू आपलं असा आहे. या वयात तर या गोष्टी ऐकायच्या असतात. नाही नाही, तरी पण नका सांगू. तर आता कुठची गोष्ट राहिली बरं? हा, जय विजय आणि माळावरचं भूत. भूत नाही चालणार, नाही चालणार. हो मग आता राहिले हा ससा आणि कासव, चालतंय ना? तर काय झालं? गेली अर्धा तास मी वाट बघतोय तुमची. बॉप, मी ती फाईलच शोधतोय पण ती मिळतच नाहीये. बॉप्स, मग कुठे गेले डॉक्युमेंट्स? आय डोंट नो पॉप्स, आय वॉज रिडिंग इट राईट हिअर अँड व्हॉट डिड यू से? आय डोंट नो. इजंट इट अ इररिस्पॉन्सिबल आन्सर? सर, तुमच्या गाडीत नक्की नेन राहिलेले सर. नाही हो दिवाकर, मी ती फाईल बाहेर नेलीच नाही, तुम्ही तर इथेच होता. वाद नको, जाऊन बघ. दिवाकर, कॅन यू प्लीज कॉल मंगेश अँड आस्क हिम टू चेक. तू स्वतः जा. काय हो, काय वाचताय? ऑफिसची महत्वाची फाईल आहे, कागदपत्र आहेत ती. महत्वाचे पेपर्स तुमच्याकडे कसे आले? मी आणले. कसे? कालचा तो पोरगा, त्याला नारायणरावाने इतकी महत्वाची जागा देऊन ठेवली, त्या खुर्चीत त्याला बसवलंय. त्या पोराला काही कळतंय का त्यातलं? त्याला ह्या कागदपत्रांचं काही महत्व आहे का? नाही. ती इतकी महत्वाची फाईल त्यांनी टेबलावर तशीच ठेवली आणि गेला. मी मग काय उचलली मी वायनरीचे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यात, लायसन्सिंग वगैरे सगळं. वाईनचं परमिट मिळालंय नारायणरावांना. हो ना? आणि ऑफिसमध्ये बोंबाबोंब झाली तर? झालीच पाहिजे, बोंबाबोंब झाली पाहिजे, शोधाशोध झाली पाहिजे. नारायणरावांनी ऋषभला झापलं पाहिजे त्याच्या हलगर्जीपणामुळे. आणि तुला सांगतो, मग एक दिवस ही फाईल जणू काही हरवली आणि मला सापडली अचानक, अशी घेऊन मी त्यांच्याकडे जाईन आणि मग मग काय माझी पत वाढेल नारायणरावांच्या नजरेत. अधिकारी कुठे होतीस सकाळपासून? बाबा, एक महत्वाचं काम होत. कसलं काम? ते मी नंतर सांगते. बरं, मला सांगा तुमचं खाणं पिणं व्यवस्थित झालं? हो झालं. ते जोशी फार प्रेमाने करतात बघा सगळं. ते खरंच खूप चांगले आहेत बाबा. तुमची कधी आठवण येते ना मला, तेव्हा मी त्यांच्याशीच बोलते. राधिका, तुझं तुझ्या आंटी बरोबर कसं काय? चांगलं आहे बाबा,
पण त्या फारशा घरात नसतातच ना. ते जरा आपल्यातल्या नाही, वेगळ्या वाटतात नाही. म्हणजे शिष्ट वाटतात तुझ्या प्रेमाकाकू सारख्या. बाबा माझी प्रेमाकाकू खूप चांगली आहे. तुम्हाला तर सगळ्या गावाचाच राग येतो. हे बघ, नाही वादविवाद नको. अरे हा, मी तुझी वाट एवढ्यासाठी पाहत होतो की आपल्याला बाहेर जायचंय. कुठे? शॉपिंगला. परवाच्या फ्लाईटनी मला परत जायचंय. बाबा नाही हा. नाही म्हणजे मी येईन, परत येईन, लवकर येईन, प्रॉमिस. पुढे दिवस थांबा ना बाबा. अरे राजा, तिथे लवकर गेलो ना तर तिथलं काम लवकर संपेल, लवकर पैसे आपल्या हातात येतील आणि मग लवकरात लवकर तुझं. मला काही ऐकू येत नाहीये. अगं लवकरात लवकर. मला पुढचं काही ऐकूच येत नाहीये. अगं लवकरात लवकर आपण आपल्या घरी जाऊ शकू. बाबा तुम्ही सारखी सारखी अशी माझी मस्करी केलीत ना तर मी तुमच्याशी बोलणार नाही. ए नाही नाही नाही, असं नको बोलूस, अशी शिक्षा नको देऊस. हवसलेस मी कान पकडतो. बाबा पॉप्स, ती फाईल नाही मिळाली. What? पॉप्स, मी तुम्हाला तेच सांगत होतो की ही फाईल इकडे ठेवली होती आणि. शट अप. शुद्ध बेजबाबदारपणा झाला. काय बोलतोयस तू, कळतंय का तुला आपण कुठल्या पोस्टवर आहोत याचही भान नाही तुला. इथे ठेवले होते म्हणे. अरे किती महत्वाचे पेपर्स आहेत ते तुला माहितीये? कवडीची अक्कल नाही तुला. अरे सीईओ केला तुला, सीईओ. आणि हे असं असं वागतोस तू? अरे काय काय म्हणालो होतास तू, मी मनापासून काम करेन, हे असं काम करणारच तू? लेट मी टेल यू, आर गुड फॉर नथिंग. अरे इतके महत्वाचे पेपर्स तुला सांभाळता येत नाही, एक काम तुला धड करता येत नाही. आज तागायत मी कुणालाही सॉरी म्हणालेलो नाहीये ऋषभ, तुझ्यामुळे आज मला सुमित्राबाईंना सॉरी म्हणावं लागणार आहे. लाज वाटते मला की मी तुला माझ्या कंपनीत कामाला ठेवलंय. युजलेस, होपलेस केस असतो, होपलेस. कुठल्याही परिस्थितीत ती मला फाईल हवी आहे, बाय हुक कर बाय क्रूक. असं दिवाकर तुम्ही माझ्यासोबत या प्लीज. शुभं करोति कल्याणं, शुभं करोति कल्याणं, आरोग्यं धनसंपदा, आरोग्यं धनसंपदा, शत्रुबुद्धि विनाशाय, शत्रुबुद्धि विनाशाय, दीपज्योति नमोस्तुते, दीपज्योति नमोस्तुते. चला आता पाडे म्हणा. पाडे? टेबल्स, टेबल्स. बरोबर म्हणा. टू वनचा टू, टू टूचा फोर, टू थ्रीचा सिक्स, टू फोरचा एट, टू फायचा टेन. असं काय बघताय बाबा, मी पहिल्यांदाच शुभं करोती म्हणत असल्यासारखं. काय नाही, तुझ्या आईची आठवण आली. तीही तुम्हाला असं घेऊन बसायची आपल्या दाराच्या बाहेर, तुळशी वृंदावन आहे ना तिथे, मग तिथे दिवा लावायची आणि तुम्हाकडून शुभं करोति म्हणून घ्यायची. अबा आईची खूप आठवण येते ना तुम्हाला? ती जर असती ना तर तुला पाहून तिला खूप आनंद झाला असता. जिथे कुठे ती आहे ना तिथून तुला पाहत असेल आणि तिला तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटत असेल. आई,
तू गेल्यानंतर माझ्या बाबांनी मला खूप छान सांभाळलं, म्हणूनच मी अशी झाले. ऋषभ, तू पिऊन आलास? हाय राधिका. नाही, आय एम फाईन. बट यू नो राधिका, मला एक गोष्ट कळली. सावकाश ऋषभ. वुंड यू आस्क मी व्हॉट? काय? आय एम युजलेस. असं नाही आहे ऋषभ. आय एम गुड फॉर नथिंग. आणि माझ्याकडनं कुठलंच काम कधीच होणार नाही. ऋषभ सांभाळ तू. ओके राधिका, गुड नाईट. वन मोर थिंग, नो सपोर्ट राधिका, नो सपोर्ट. नो पॉप सपोर्ट, नो राधिका सपोर्ट. आय विल सपोर्ट माय सेल्फ. ऋषभ तू. ओके सावकाश. Good night. Sleep tight. आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलीये. तुम्ही घर बसल्या YouTube चॅनल बघा आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका.